गाइस प्रेरणा चुदुनिया चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन जाणे सबस्क्राइब करा. आणि प्रेरणा लोडी पवार हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, मला तिथे जाऊन पण फॉलो करा बिकॉज माझे सगळे लेटेस्ट अपडेट्स इंस्टाग्राम वरती येत असतात. आणि आज आहे सॅटर्डे, वीकेंड आहे. सो आम्ही चाललेलो आहे अहिल्यादेवी मटण थाळीला बिकॉज खूप दिवस झाला अशी बाहेरची चमचमीत मटण थाळी खाल्ली नव्हती. सो म्हटलं चला आज जाऊया. सो मी खाते, तुम्हाला पण सांगते की टेस्ट कशी आहे आणि तिथले रिव्ह्यूज देते. सो स्टे ट्यून्ड. सो माझा आजचा लुक दाखवते तुम्हाला की मी काय घातलंय. सो बघा. सो गाईज आम्ही आता घरून निघालेलो आहे. जे अहिल्यादेवी हॉटेल आहे ते कात्रज चौकापासून 2 किलोमीटर वरती आहे आणि आमच्या घरापासून 6 किलोमीटर वरती आहे. बघा पुण्याचं ट्रॅफिक, गेले 10 मिनिटं झाले आम्ही अशाच ट्रॅफिक मध्ये चाललोय. आम्ही अहिल्यादेवी थाळीला पोहोचलेलो आहे. मी तुम्हाला पार्किंग एरिया पासून दाखवते. पार्किंग एरिया अँड देन त्याच्यानंतर इथून असं स्ट्रेट एंट्रान्स आहे. सो गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे अहिल्यादेवी थाळीला. ट्रॅफिकमुळे आम्हाला थोडा उशीर झाला पोहोचण्यासाठी. चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया की इथली थाळी कशी आहे आणि टेस्ट कशी आहे. चला कार्ड अहिल्यादेवी थाळीचं आपण शेअर करू शकतो. माहीत मारले खाली आणि त्यांचे किती शेअरिंग खाली असतात आरामात म्हणजे मारायला खाली आणि एक 100 रुपयाला शेअरिंग खाली. त्याच्यामध्ये 2 चपाती येतात, कळणी तांबळायची आणि दही तांबळायची आणि कलर. अच्छा चालेल, कारण व्यवस्थित होऊन जाईल दोघांना. मटन मटन त्याच्यामध्ये रिबाईट चॉप, लॉन चॉप काय, लॅम्ब चॉप, लॅम्ब चॉप, हां लॅम्ब रिबाईट चॉप, हां आणि भेजा पाय मसाला घेऊन भेजा पाय भेजा चपाती भाजली मड्या पाहिजे चपाती 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 भाकरी एक द्या चपाती झाली हो शेरी खाली भाकरी करतो आणि माझ्या घरी चपाती चालेल. थाळी आलेली आहे, ही आहे महाराजा थाळी आणि हे दादा आहेत जे आपल्याला सांगणार आहेत की या थाळीमध्ये काय काय आयटम्स आहेत. सो चला दादा. मटन कालवा, मटन मसाला, भेजा, दम बिर्याणी, सोलकढी, जिलेबी, दही सलाद, दही कांदा, कळणी रस्सा, तांबडा रस्सा, रिबाई चॉप आणि खिमा लाडू आणि चपाती आणि भाकरी. ओके ओके थँक्यू दादा, वेलकम. आमचं जेवण झालेलं आहे अँड देन आम्ही आता तुम्ही बघत असाल की बाहेर आलेलो आहे. सो मी तुम्हाला थाळीचा रिव्ह्यू देते. तशी आम्ही महाराजा थाळी घेतलेली होती ज्याची कॉस्ट 900 रुपये होती आणि विथ GST वगैरे आणि पाणी बॉटल 967 रुपये झाले. कॉस्टच्या मानाने थाळी तशी एक्सपेन्सिव्ह होती अँड चपाती क्वालिटी इतकी खास नव्हती, भाकरी तशी चांगली होती. आणि इथं जे मटण होतं ते भोलाईचं मटण, जी बिर्याणी होती ती पण चांगली होती, बाकी मटण करी ते पण सगळं चांगलं होतं.
बस मला चपातीची क्वालिटीच नाही आवडली, सोलकढी पण ठीकठाकच होती. अँड ओवरऑल ठीक आहे थाळी कॉस्टच्या मानाने. सो तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही एकदा येऊ शकता, बट इट्स युअर चॉईस. आम्ही आता निघालेलो आहे घरी, जाता जाता आईस्क्रीम खाऊ अँड देन घरी जाऊ. सो आम्ही आलेलो आहे अमूलच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये, मागे दिसत असेल. सो बघू आता कुठलं आईस्क्रीम खायचं. मी घेतलेलं आहे शाही अंजीर अँड इकडे प्रभाकरने घेतलेलं आहे केशर पिस्ता. बघू आता टेस्ट. सो आम्ही आईस्क्रीम खाल्लं, अमूलचं आईस्क्रीम खूप छान होतं. अँड देन घरी आलो आहे. सो आता फ्रेश होणार अँड देन चेंज करून झोपणार. सो आजचा व्लॉग मी इथंच थांबवते, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, थँक्यू फॉर द वॉचिंग.